ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಎಲ್ವಿಸ್ ಗೋಮ್ಸ್ ಅವರು ಪಂಜಿ ಮತ್ತು ರಿಬಂದರ್ನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ಕಚೇರಿಯನ್ನು ತೆರೆಯುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಗಾಧ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಮತ್ತು ಅವರ ಹಿತೈಷಿಗಳ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಕಚೇರಿಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. ಧರ್ಮ ಚೌಂಡ್ಕರ್ ಅವರು ಎಲ್ವಿಸ್ ಗೋಮ್ಸ್ ಅವರ ಸೇವೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಶ್ಲಾಘಿಸಿದರು ಮತ್ತು ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ತಮ್ಮ ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿದರು. तो सगळा कष्ट पडला त्यांनी पहिले त्या सीटा घातले त्यांना त्यांना पळेला त्यांनी आणि पणजे त्यांनी त्यांनी काम केलं तर तुमक सगळं खबर असतले. इश्यू इज एवरीवेअर. इट्स अ फॅमिली राज. पण आव सिन्स दिस ऑफिस इज पेंजिम ऑफिस वी आर इनॉग्रेटिंग आई विल रेस्ट्रिक्ट माय सेल्फ टू पेंजिम. आणि पणजे खातीर आज आम्ही फुड्या सरल्या कितें तरी बरेपण हाडपाक काय लोक म्हाका म्हणटा तूं आनी खंयचो आमी खंयच्या ना खंयच्या गांवचे गोंयकार आमी 22 वर्सां जाली हांगा हांव रावता म्हणजे 22 वर्सां रावल्ल्या मनशाक तुमी कितें म्हणटले एका गोंयकाराक. हे सगळे हे आर्ग्युमेंट पळय करता न्हू ते फक्त भियेल्या की आतां काँग्रेस सीट येता म्हणून पूण कित्याक कित्याक रचप आनी ते सोशल मिडियाचेर घालप मातशे त्या एका तेंच्या एका प्रोपगंडाचो नेगेटीव्ह करता ताका बळी पडचे न्हू. हांव जाणा तुमी सगळे जे दीस रात वावरता आमचे खातीर हांगा आसा संतोष जावं जो पैंगीणकर तो रिक्षा एसोसिएशनाचो पळय पैंगीणकर बसला प्रेसिडेंट रिक्षावाल्यांचो तांचे मत तो म्हाका सांगतालो की सगळ्या बारीक समाजाचे जे डे टू डे जे धंदो करता म्हणजे ते धंदो करना जाल्यार तांचे पोट भरना. सपोज फाल्यां बोल मेंबर आसा हांगा कर्नाटकाचे सद्याक सिटींग मेंबर आनी सुनीता मॅडम बी आमचे इन्चार्ज आसा हे कॅम्पेनाचे. आमचो आकाश बाब खूब वावुरता आमच्या खातीर हे सीट कशें तरी आमी हाडपाक हे सीट तुमी काँग्रेसीक दिल्ले पूण एक मनशाक सुद्दां कन्सल्ट करनासतना विचार नासतना तो आमदार गेलो काँग्रेसचो वोट घेवन बीजेपीक आदार दिवन गेलो. जे ऑफीस ओपन केलो हांगा सेपरेट रायबंदर पार्ट नंबर 1-6 खातीर आनी हांगा हे ऑफीस चलतले फुडले इलेक्शन जायसर आनीक हे कार्यकर्ते सगळे आमकां जमा जावपाकूय बऱ्याक पडटले लोकांक मेळोंकूय बऱ्याक पडटले. इश्यूज जे आसा खूब इश्यूज आसा हांगा. मेन इश्यू म्हणटा तो एक लोकांची मागणी आहा की हे जे ओल्ड गोवा मेडिकल कॉलेजचो भाग आसलो आनी जीम आसले तितून एक बरे भशेन एक हॉस्पिटल जावचें म्हणून सरकारान अशें कांयच करूंक ना तें एक प्रायमरी हेल्थ सेंटर केलां. तांकां तो फरक कळना वॉट इज प्रायमरी हेल्थ सेंटर एन्ड वॉट इज अ हॉस्पिटल. तर म्हजें तुमकां एक आश्वासन सगळ्या रायबंदरकारांक की हांगा ह्या वाठारांतल्या सगळ्या लोकां खातीर एक बरे भशेन दॅट इज आय वील फुलफील दॅट ड्रीम ऑफ दीस पीपल पर्टिक्युलरली मिस्टर आयरीस रॉड्रिगीज एन्ड अदर्स रेज दीस इश्यू टायम एन्ड अगेन. आय एश्युअर देम दॅट आय वील डू दीस ऑन प्रायस. सेकंडली दे से इट इज 24/7 बट वाय देर इज आफ्टर सॅटरडे अँड संडे देर आर नो मुवमेंट्स इन देर. There is no movement because this government has just done it for the sake of doing. They are not bothered about your health, as if the health issues will not arise on Saturday, Sunday. I am sure that thinking is missing in this and it requires a proper thinking and I assure once again that this hospital will be there. ಈ ವೇಳೆ ಸುನಿತಾ ಆಕಾಶ್ ತಾವರೀಸ್ ಇವಾನ್ ಮತ್ತು ಇತರ ಬೆಂಬಲಿಗರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಫಜ್ಲು ಟೋನ್ಸೆ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗೋವಾ.